म्हणून तिसऱ्या व्याख्यानात आपले स्वागत आहे जेथे आठव्या आथ आठवड्यात आपण ध्वनी वेव्हच्या प्रोपगेशनवर नियंत्रण ठेवणारे इक्वेशन पाहत होतो आणि आम्ही ध्वनीची गती ओळखू शकलो परंतु आम्हाला हे देखील समजले की ध्वनी लहरी हा रेखांशाचा लहरीचा एक प्रकार आहे म्हणून मी येथे दर्शविले आहे या स्लाइड मध्ये रेखांशाचा लाटा आपल्याला पुन्हा स्मरण करण्यासाठी जागा आहेत जिथे विस्थापन आणि प्रोपगेशनची दिशा किंवा समान दिशेने किंवा समांतर आहेत आणखी एक योग्य लाटा हस्तांतरित करण्याच्या विरोधात जिथे प्रचाराची दिशा आणि ज्या दिशेने वैयक्तिक दोलन होता, ते एकमेकांशी लंबवत आहेत आपण ध्वनी लहरींचा विचार करता एखाद्याचा त्रास होणाऱ्या वायूच्या पार्सलसारखे काहीतरी हवेच्या पुढील पार्सलमध्ये आणि इतर प्रकारे व्यत्यय आणते तर आपण येथे एक डिस्टर्बन्स निर्माण करता मी येथे माझा हात फिरवून हे करू शकतो आणि हे पुढील पार्सलवर आणि पुढील पार्सलवर डिस्टर्बन्स करणार आहे आणि तर इक्वेशन मिळते जे वर प्रोपगेशन करते ते वेवचा प्रचार दिले जाते येथे वजन दर्शविले जाते आणि एट हे विस्थापन आढळले आहे आपल्या पार्सलच्या चे असे म्हणू द्या आणि दोन्ही स्थितीचे कार्य आहे आणि वेळ बी हा बल्क मॉड्यूल्स आणि मध्यम पातळीची घंता आहे आणि त्यातून आपण लगेच लिहू शकता आणि फेज वेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन जो बी चे स्क्वेअर रूट आर एच ने विभाजित केले आहे आणि ध्वनी लहरींच्या बाबतीत आदर्श वायू समीकरणांकडे परत जातो आणि तुम्ही बल्क मॉड्यूल्स बदलू शकता आणि शेवटी दाबाच्या दृष्टीने एक एक्स्प्रेशन लिहू शकता जेणेकरून गॅमाच्या ध्वनी स्क्वेअर रूटचा वेग पी ने गुणाकार केला असेल तर हे सर्व एकत्रितपणे सांगण्यासाठी आमच्याकडे एटा आहे जे वेळेचे कार्य म्हणून विस्थापन आहे आणि ते वेव्ह इक्वेशनच्या या समाधानाने दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की एटा आणि अतिरिक्त दाब बी हे प्रवण डो बाय बाय डो एक्स द्वारे संबंधित आहेत आणि म्हणूनच आपण अतिरिक्त दाबासाठी एक्सप्रेशन देखील लिहू शकता म्हणून जेव्हा मला जास्त दबाव म्हणायचे आहे तेव्हा ते दाबा वर किंवा त्या मानातील दाबाच्या आणि पुन्हा या अभिव्यक्तीची अभिव्यक्ती आहे जी या कोसाइन फंक्शन च्या दृष्टीने आहे आणि आम्ही सीमावर्ती परिस्थितीविषयी चर्चा केली आहे त्यामुळे ओपन एंडवर विस्थापन शून्याच्या बरोबरीचे नसते परंतु जास्तीचा दाब शून्याच्या बरोबरीचा असतो कारण ओपन एंडला दाब हा तुमच्या बेलनाकार वस्तूच्या अगदी बाहेर असलेल्या वातावरणाच्या दाबासोबत सतत असावा लागतो तर या सीमावर्ती परिस्थितीसह आम्ही वृद्धी किंवा पद्धतशीरपणे पाहिले अशा वस्तूचे स्थायी मोड आणि अशा वस्तूतील स्थान आणि वेळ म्हणून वेग देखील पाहू शकतो त्यानंतर प्रवेग हा देखील आहे जो स्थिती आणि वेळचे कार्य आहे आणि कार्य देखील बदलू शकतो म्हणून या सर्व प्रमाणात हे स्थान आणि वेळचे कार्य म्हणून भिन्न आहेत आणि या प्रत्येक परिमाणाशी संबंधित आहे आपल्याला शिकलेल्या एका अगदी पहिल्या धड्यांपैकी एकावर एक मोठेपणा मिळणार आहे की ऊर्जा ही अम्प्लीट्यूडच्या वर्गाशी संबंधित आहे म्हणून जर आपण ते लक्षात ठेवले तर आपल्याला हे समजेल की कसे तरी कितीही इंटेन्सिटी कोणत्याही वेव स्वरूपाच्या या एम्प्लेटेड ध्वनी तीव्रताच्या वर्गाशी संबंधित असावी ही सरासरी बल आहे जी प्रति युनिट क्षेत्र द्वारे जागेच्या कोणत्याही प्रदेशातून प्रसारित केली जाते जर मी एका प्रकारे सरळ पुढे जाण्याचा मार्ग दर्शवितो मी म्हणेन की इंटेन्सिटी फक्त आहे सरासरी बल प्रति युनिट क्षेत्र आता या परिभाषेतून मी लिहू शकतो मी ने भागलेले सरासरी पी आणि मी असे म्हणू शकतो की सरासरी ऊर्जा प्रति युनिट क्षेत्र आणि प्रति युनिट हस्तांतरित केलेली सरासरी एकूण ऊर्जा युनिट प्रति युनिट प्रति युनिट प्रति युनिट प्रति युनिट किती हस्तांतरित केली आहे तुम्ही अर्थातच त्याचे दोन भाग करू शकता एक म्हणजे गतीज ऊर्जा टर्म मधून येणारी ऊर्जा आणि दुसरी जी संभाव्य ऊर्जा टर्म मधून येते म्हणून मी ते प्रति युनिट क्षेत्रफळ सरासरी कायनेटिक एनर्जी आणि प्रति सरासरी युनिट सरासरी संभाव्य ऊर्जा असे लिहू शकतो क्षेत्र म्हणून जर तुम्हाला आठवत असेल आणि उदाहरण केला की के आपण काही वेळा केले आणि आम्ही वर पाहिले मध्ये किती ऊर्जा हस्तांतरित केली जात आहे म्हणून आपण म्हणालो की वेव्ह फॉर्म्स मध्ये आपण वेव्हच्या एका छोट्या भागाचा विचार करता म्हणून आधीच्या युक्तिवादात आपण स्ट्रिंग कडे पाहत होतो आणि आपल्याला हवे होते आणि आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की स्ट्रिंगद्वारे प्रसारित होणाऱ्या वेब फॉर्मद्वारे किती ऊर्जा हस्तांतरित केली जाते म्हणून आपण सांगितले की आपण स्ट्रिंगच्या एका लहान सेगमेंटचा विचार करू आपण असे म्हणू शकता की स्ट्रिंगच्या तुम्ही म्हणू शकता की स्ट्रिंगच्या सेगमेंटची लांबी डेल्टा एक्स आहे आणि जर तुम्ही तुमची नजर फक्त डेल्टा एक्स असलेल्या स्ट्रिंगच्या या लहान सेगमेंटवर वर केंद्रित केली तर स्ट्रिंगचा हा सेगमेंट वर आणि खाली दोलायमान होण्याशिवाय काहीच करत नाही तर हे फक्त साधे हार्मोनिक दोलन कार्यान्वित करते आणि आपल्याला माहीत आहे की साध्या हार्मोनिक ऑसिलेटरची ऊर्जा आपण अनेक आठवड्यांच्या मागे अभ्यासली आहे म्हणून आपल्याला फक्त त्या ऊर्जेसाठी एक्सप्रेशन ठेवणे आवश्यक आहे आणि निकालाची गणना करा आता आपण याचा अनुवाद करूया आपल्या तंत्र म्हणजे आमक जे है ते गैस से आंशिक स्मॉल पार्सल आू शकते मी विचार करना आहे आणि या पार्सल चा अगदी लहान पट्टी का मी विचार करना आहे ज्याला मी असे मेन की लहान स्ट्रीप ची लांबी डेल्टा एक्स आहे मनुन आप लांबी डेल्टा एक्स च्या या स्मॉल स्ट्रिप स्ट्रीपच्या गतीचा विचार करू कारण मला कायनेटिक एनर्जीची गणना करायची आहे मला थेट स्थिती सांगा की वाय बिंदू जो डोटी या स्वरूपात लिहिले जाऊ शकतो म्हणून हे सूचित करते की मी आधीच स्थान आणि वेळ चे कार्य म्हणून विस्थापनासाठी काही फॉर्म निवडले आहेत आणि ते फक्त एक सहकार्य असेल तर वाय बिंदू मला एक साइन फंक्शन देईल परंतु मी माझे प्रारंभिक किंवा सहकार्य करण्यासाठी पर्याय म्हणून अवलंबून राहणार नाही म्हणून मला फक्त एक पर्याय तयार करावा लागेल आणि गणनेसह पुढे जावे लागेल जेणेकरून ते सुसंगत असेल आणि मला फक्त डो वाय थेट द्वारे आवश्यक आहे असे म्हणत वाय डॉट चे मूळ फॉर्म आहे मी म्हणजे कायनेटिक एनर्जी मोजली पाहिजे म्हणजे त्याचे सरासरी ए कि अनेक लहरी पेक्षा जास्त है वाय डॉट वर्ग माला संबंध दे मी असे केले आहे की एका स्मॉल स्ट्रीपच्या डेल्टा एक्स वर वाय डॉट स्क्वेअर साठी एक्सप्रेशन लिहा म्हणजे एन ही तरंगलांबीची संख्या आहे जी मी या स्मॉल स्ट्रीप जोडत आहे आणि नंतर एकूण लांबीने भागाचे एन टाईम लॅम्बळा म्हणजे लॅम्बडा येथे एक तरंगलांबी आहे म्हणून हे इंटिग्रल करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एकूण दुव्यावर एकत्रित एक करत आहोत जे एन वेळा लॅम्बळा आणि टी कालावधीसाठी एन वेळा असेल आणि अर्थातच कालावधी स्वतः लॅम्बडा द्वारे सी द्वारे दिला जाईल जेथे सी हा तरंगाचा फेज वेग किंवा वेग आहे म्हणून या प्रकरणात तो आवाजाचा वेग आहे म्हणून याचा परिणाम असा आहे की मला पासून इंटिग्रल करणे त्यास इंटिग्रल करणे फार कठीण नाही ते सायन्स स्क्वेअर थिटा डी ए टी अविभाज्य प्रकार मी लिहू शकतो कायनेटिक एनर्जी साठी डाव्या बाजूला माझ्याकडे असलेल्या कायनेटिक एनर्जीचे सरासरी क्वांटिटी लिहू शकतो अधिक योग्यरित्या कायनेटिक ऊर्जा घनत्व म्हटले जाते म्हणून पुढील भाग आहे मला सरासरी संभाव्य ऊर्जा घनत्व मोजण्याची इच्छा आहे तर संभाव्य ऊर्जा हे काम आहे ॲडिएबॅटिकच्या बदलांमधील गॅसच्या निश्चित वस्तुमानावर केले आहे वेव्हमध्ये ही क्वांटिटी वजा म्हणून लिहिले जाऊ शकते डी व्ही वर वजा इंटीग्रल म्हणून लिहिले जाऊ शकते त्यामुळे डी व्ही ही अर्थातच वायूने केलेल्या कार्याची एक्सप्रेशन आहे आणि तुम्ही येथे पाहत असलेले चिन्ह, तुम्हाला सांगेल की दाब वाढल्यास व्हॉल्यूम कमी होतो किंवा आवाज वाढतो दाब कमी होतो तर दाब आणि व्हॉल्यूम यांच्यातील व्यस्त संबंध आहे म्हणून चिन्ह. मुळात दर्शवते हे एक व्यस्त संबंध तर आपण ॲडिबॅटिक प्रक्रियेद्वारे केलेल्या कार्याकडे पाहता सरासरी संभाव्य ऊर्जाची गणना करू शकतो जे या व्हॉल्यूम प्रेशर द्वारे दिले जाते इंटिग्रल मध्ये त्यास एक लांब छिद्र म्हणून दिले जाते त्याऐवजी त्याऐवजी आपण जे शिकलो होते ते वापरण्यास अधिक सोपे होते जेव्हा आपण साध्या हार्मोनिक असिलेटर कडे पाहत होतो तर तेथे एक परिणाम असा होता की जन्मान सरासरी कायनेटिक एनर्जी आणि सरासरी संभाव्य ऊर्जा तंतोतन एक एवढे होते तर जेथे गतिशील आणि संभाव्य ऊर्जा दोन्ही आहेत जिथे सरासरी एक चक्र पेक्षा जास्त असेल तर जर आप एक सायकल सरासरी संभाव्य ऊर्जा एक चक्रात सरासरी काइनेटिक एनर्जी समान आहे आप सरासरी काइनेटिक एनर्जी परिणामाची आधीच गणना केली आहे आणि आम्हाला फक्त रेस्तॅट ची आवश्यकता आहे त्याच परिणामी आपल्याकडे आधीपासूनच मोजलेल्या सरासरी संभाव्य ऊर्जा समान आहे तर रिकॅल्कुलेटिंग ऐवजी सरासरी संभाव्य ऊर्जा फक्त हा परिणाम वापरेल आणि पुढे जाईल सरासरी ऊर्जा घरतेची गणना करण्यासाठी पुढे जाईल म्हणून दोन्ही चार वेळा आर एच ते वाय कमाल बिंदू स्क्वेअर पर्यंत समान आहेत आणि हे एक्सप्रेशन विस्थापनाच्या अँप्लिट्यूडच्या संदर्भात देखील लिहिली जाऊ शकते अशा परिस्थितीत हे सर्व फक्त एक बाय चार रो हो मध्ये ओमेगा स्क्वेअर मध्ये वाय मॅक्स स्क्वेअर मध्ये बदलले जाईल गतिशील आणि संभाव्य ऊर्जा समान आहेत एकूण ऊर्जा दोन वेळा आहे तर मी ते सरासरी कायनेटिक एनर्जी चा दोन पटीने घेऊ त्यामुळे एकूण ऊर्जा घंता दोन गुणिले एक बाय चार रो उमेगा वाई। मैक्स स्क्वेर आणि ती अर्धा रो उमेगा स्क्वेर वाय मैक्स स्क्वेर है ऊर्जा घनत्व साक्सप्रेसन है अखेर की इंटेन्सिटी एकूण ऊर्जा घनता असेल जी एकूण ऊर्जा वॉल्यूम ने विभाजित आहे ही ऊर्जा घनता आहे टप्प्या वेग ने गुणाकार केले आहे आणि या क्वांटिटी मी तुम्हाला टक्का आठवण करून देतो ही ऊर्जा घनत्व आहे तर आपण येथे आधीच सरासरी एकूण ऊर्जा घनत्व मोजली आहे त्यामुळे मला फक्त येथे बदलण्याची आवश्यकता आहे म्हणून माझ्याकडे हाफ रो ओमेगा स्क्वेअर वाय मॅक्स स्क्वेअर सी ने गुणाकार केला आहे जो फेज आहे त्यामुळे हे मला इंटेन्सिटीचे एक्सप्रेशन देते आता आपण ही माहिती एकत्रितपणे एकत्रित करूया म्हणजे प्रथम ध्वनीची तीव्रता घनतेच्या थेट प्रमाणात असते हे मला स्पष्टपणे सांगते की घनतेचे माध्यम अधिक तीव्र म्हणजे ध्वनी किंवा वेव अधिक तीव्र असते दुसरे म्हणजे इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी च्या वर्ग प्रमाणित आहे म्हणून हे असू शकते कदाचित मला ते वापरू द्या कोणीय फ्रिक्वेन्सी कोणीय वारंवारतेच्या प्रमाणात असते म्हणूनच अधिक फ्रिक्वेन्सी दर्शविते अधिक इंटेन्सिटीचा आणि त्याचप्रमाणे तीव्रतेची गती इतकी देखील आहे व्यवहचा वेग वेगवान वेगवान वेव प्रवास तीव्रते अधिक एक्सप्रेशन है जी अपन तीव्रते स्पष्टपण मेल विस्थापन अँपलिट्यूडच्या संदर्भात आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे येथे विस्थापन अम्प्लिटयूड वाय मॅक्स आहे जसे की आम्ही ते वेल ऑसिटी किंवा प्रेशर अँप्लिट्यूड किंवा उदाहरणार्थ प्रेशर अँप्लिट्यूडच्या संदर्भात काढू शकतो आपण अशाच व्युत्पन्नातून बाहेर गेल्यास आणि प्रेशर अम्प्लिट्यूडच्या बाबतीत वेव्ह फॉर्म साठी इंटेन्सिटी सूत्र प्राप्त केल्यास कोणत्याही नियतकालिक सिग्नलसाठी आपल्याला सर्वसाधारणपणे या स्वरूपाची एक्सप्रेशन मिळेल ज्याची इंटेन्सिटी पातळी बेलच्या युनिट्समध्ये मोजली जाते तीव्रता पातळी खालील प्रमाणे परिभाषित केली आहे म्हणून मी त्याला एल म्हणू या की आयच्या लॉगने आय शून्य ने दहाचा गुणाकार केला जाईल म्हणजे आय आपल्या वेब फॉर्मची तीव्रता आहे आणि आय ओ ही काही संदर्भ इंटेन्सिटी आहे म्हणून ची तीव्रता मोजण्याच्या क्षमतेच्या समान आहे असे म्हणण्याच्या समतुल्य आहे की मी निर्णय घेतला आहे काही संदर्भ पातळी आणि इतर इंटेन्सिटी त्या संदर्भ पातळीच्या संदर्भात मोजली जाईल आणि आम्ही आय ने भाग घेता आहोत युनिट्स रद्द होईल आणि आपल्याला ची पातळी डायमेन्शनलेस संख्या असेल ज्या प्रकारे इंटेन्सिटीची पातळी परिभाषित केली आहे बीआयएमचे प्रमाण खूप मोठे युनिट आहे म्हणून सर्वसाधारणपणे मध्ये हे सूत्र डीबी किंवा डेसिबल युनिटमध्ये मोजते तर स्पष्टपणे एक बी एल विभागले गेले आहे ते ला दहा छोट्या युनिट्समध्ये विभागले गेले आहे म्हणून अधिवेशन संदर्भ तीव्रता आहे ती म्हणजे मनुष्यांसाठी उम्व ध्वनी तीव्रताची जाणीव तर सर्वात कमी इंटेन्सिटी काय आहे जी माणसासाठी फक्त ऐकू येणारे आहे आणि अशा ध्वनीची इंटेन्सिटी दहा पॉवर वजा बारा वॉट प्रति मीटर स्क्वेअर या मॅग्नेट्यूडपेक्षा कमी असते त्यामुळे या संदर्भात आपण इतर कोणत्याही आवाजाची तुलना करू शकतो आणि त्यास अर्थ आहे कारण कोणतीही तीव्रता त्यापेक्षा लहान असेल तर ही गोष्ट नाही मनुष्य येथे करू शकतात आणि सर्वसाधारणपणे मानवी रेंज श्रेणी दहा पॉवर वजा एकवीस वॉट प्रति मीटर स्क्वेअर ते एक वॅट प्रति मीटर स्क्वेअर इतक्या श्रव्य श्रेणी इंटेन्सिटीपासून चालते इतके स्पष्टपणे श्रव्य श्रेणी खूप मोठी आहे पूर्ण श्रवणीय रेंज मिळविण्यासाठी मला फक्त आय समान एक वॉट प्रती मीटर स्क्वेअर आणि आय ओ दहा पॉवर वजा बारा वॅट प्रति मीटर स्क्वेअर सेट करणे आवश्यक आहे अशा स्थितीतल ने गुणले जाईल लॉक दहाच्या बेस दहा भागले दहा पॉवर वजा बारा आणि ते फक्त दहा ला लॉक दहा ला दहा पॉवर बारा मधील बाराने गुणाकार केला तर मला दहा गुणाकार मिळेल जे एकशे वीसच्या बरोबरीचे आहे तर खालच्या मर्यादेच्या दरम्यान जी पॉवर वजा बारा आहे अपर लिमिट पर्यंत रेंज एकशे वीस डेसिबल किंवा बारा बिले आहे म्हणून आपल्याला काय माहीत आहे की टिपिकल मोजमापांवरून ध्वनी इंटेन्सिटी शांत ठिकाणी असते कदाचित एक शांत घर किंवा अगदी बऱ्याच कार्यालय असू शकते जेथे अशा सर्व प्रकरणांमध्ये प्रचंड बाह्य आवाज नाहीत इंटेन्सिटी सुमारे दहा वीज आहे वजा आठ प्रति मीटर चौरस मला डेसिबल च्या बाबतीत शोधायचे आहे ध्वनी पातळी आणि ही तीव्रता लक्षात आली विस्थापनाचे अँप्लिट्यूड आहे जे आपल्यास आवश्यक आहे त्या उद्देशाने आपण प्राप्त केलेल्या या योजनेची ध्वनी तीव्रताची इंटेंसिटी राइज करणार आहे हे देखील मी शोधू शकतो मानून आपण म्हटले की इंटेंसिटी हाफ रो ओमेगा स्क्वेअर वाय मॅक्स स्क्वेअर सी ने गुणाकार केला आहे आणि ही माहिती मिळविण्यासाठी मला काही गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे हवेची घनता जी सुमारे एक दशांश दोन किलोग्रॅम प्रति घन मीटर आहे आणि मला कोणीय फ्रिक्वेन्सी देखील आवश्यक आहे जी पाय दोन वेळा आपल्या सामान्य भाषणाची वारंवारता म्हणून लोक बोलत असतात सामान्यात त्यामध्ये समाविष्ट असलेल्या फ्रिक्वेन्सीची संख्या सुमारे शंभर ते दोनशे हर्ट्सच्या ऑर्डरची असते तर मी ही संख्या सुमारे शंभर हर्ट्ज मानू आणि सी हा आवाजाचा वेग अंदाजे तीनशे बत्तीस मीटर सेकंद आहे तर आता माझ्याकडे सर्व माहिती आहे मला माहीत आहे रहो मला उमेगा माहीत आहे मला माहीत आहे सी आणि मला माहीत आहे की शांत खोलीत किंवा या सारख्या कार्यालयात इंटेन्सिटी मोजली आहे आणि त्यातून वाय कमाल फक्त साधा व्यायाम काय आहे हे मला समजू शकते त्यामुळे तुम्ही संख्या टाकू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की वाय मॅक्स आहे की आपल्याला टिपिकल परिस्थितीमध्ये हवेच्या पार्सलचे विस्थापन आण्विक व्यासाच्या काही शंभर किंवा एक हजार पट जास्त नसते आणि हे शांत कार्यालय किंवा खोलीमधील इंटेन्सिटीचे दिलेले आहे ध्वनीची पातळी काय आहे याची गणना करूया ज्यासाठी मला हे सूत्र लॉग टू बेस दहा हे माहित, असणे आवश्यक आहे आणि माझ्या मनात असलेली इंटेन्सिटी दहा पॉवर वजा आठ भागाकार दहा पॉवर वजा बारा डीबी आहे त्यामुळे हे दहा असेल आणि अर्थातच हा लॉग बेस बेस दहा आहे दहा पॉवर वजा दहा पॉवर अधिक चार आणि हे सुमारे चाळीस डेसिबल आहे त्यामुळे अशा ठिकाणी जेथे जास्त बाह्य आवाज नाही फक्त काही लोक एकमेकांशी बोलत आहेत जे तुम्ही शांत घरात किंवा ऑफिसमध्ये चाळीस ते ते पन्नास डेसिबलच्या रेंज आवाजाची पातळी असण्याची अपेक्षा करू शकता स्टेडियममध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा आवाज येतो तो, तो स्टेडियममध्ये सुमारे नव्वद ते शंभर डेसिबल इतका असेल तो सुमारे दहा पॉवर वजा तीन ते दहा पॉवर उणे दोन वॉट प्रति मीटर स्क्वेअर या इंटेन्सिटीच्या पातळीशी संबंधित असेल आता आपल्याकडे ची संख्या आहे शांत घर किंवा कार्यालयातील इंटेन्सिटीची पातळी आणि येथे मी एकमेव व्यक्ती आहे म्हणून मी ते योग्य आहे की नाही हे त्वरित तपासू शकतो उदाहरणार्थ मी एन्ड्रॉइड एप उघडले आहे जो थेट उपाय करतो आणि आपल्याला ध्वनिस्तर असे सांगतो जसे की या ठिकाणी हे मोजले जाते आणि सरासरी सुमारे एकोणपन्नास डेसीबल असते त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ही संख्या चाळीस ते पन्नासच्या दरम्यान एखाद्या विशिष्ट ठिकाणी आहे ज्यामध्ये पुढील मॉड्यूलमध्ये बाह्य आवाज नसल्यामुळे ध्वनी लहरींशी संबंधित काही समस्या उद्भवतील आणि या आठवड्या त्यामध्ये आपण जे काही शिकलो आहोत